बातमी पुण्यामधून आहे सावकाराच्या जा जाचाला कंटाळून सहकार विभागामधील अधिकाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे मुंबईला बदली हवी आहे म्हणून पैसे देण्यासाठी त्यानं सावकाराकडून कर्ज काढलेलं होतं तब्बल चौऱ्याऐंशी लाखांचं कर्ज काढलं आणि त्या तगाद्यानंतर आता त्यांनी आत्महत्या केलेली आहे मिकी घई या संदर्भातले अपडेट आपल्या देतील मिकी हे प्रकरण नेमकं काय अमोल सहकार विभागात लेखा अधिकारी म्हणून काम करणारे गणेश शिंदे यांनी काल त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे आत्महत्या केल्यानंतर जी माहिती समोर आलेली आहे ती अक्षरशः धक्कादायक आहे कारण सावकाराकडून त्यांनी जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये घेतले होते तर हे पैसे कशासाठी घेतले होते तर ते मुंबईत सहकार विभागात कामाला होते आणि त्यांना पुण्यात बदली हवी होती आणि पुण्यात बदली ह ब आ... करून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांना पैसे द्यावे लागतात असं कारण त्यांनी दिलेलं आहे एवढंच काय तर हे पैसे देण्यासाठी बदलीसाठी त्यांनी सावकाराकडून जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये घेतलेले आहेत आणि सावकाराला आता पैसे परत जेव्हा देता येत ते काही कारणास्तव त्यांना पैसे परत देता आले नाही आहेत काही त्यांचे जे हप्ते आहेत थकले ते थकलेले होते त्यामुळं जे सावकार आहेत ते सातत्याने ताकादा लावता लावत होते त्यांना त्यात ते, त्याचं सगळ्याचं टेन्शन त्यांना आला आणि त्यांनी राहत्या घरी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे अतिशय धक्कादायक आहे एक अधिकाऱ्याला मुंबईहून पुण्यात बदली हवी आहे आणि त्याला जवळपास चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये मोजावे लागतात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने त्यांनी एक सुसाईड नोट देखील कदाचित पोलिसांना मिळालेली आहे कारण जर आपण बघितलं तर पोलिसांनी यामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे एवढंच काय तर जे हे सावकार आहेत त्यांच्याकडून त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे जवळपास हे सगळे मिळून पाच ते सहा जणं आहेत जे सातत्याने गणेश शिंदे यांना फोनवरून धमकी देत होते त्रास देत होते पैसे परत दे यासाठी धमकवत होते आणि आपण जर व्याज बघितलं तर जवळपास वीस ते पंचवीस टक्के व्याजाने हे पैसे घेण्यात आलेले होते आणि एवढंच काय तर गणेश शिंदे बँकेकडून लोन घेण्याचे देखील तयारीत होते लोन घेऊन हे पैसे परत द्यायचे होते मात्र त्यांना लोन मिळाला नाही जे लोन देणार होते ऐन मेंट ऐनवेळी त्यांनी नाही म्हणलं आणि त्यामुळे ते हे पैसे देखील परत देऊ शकले नाही आणि सतत जो सावकार आहे तो तागादा लावत होता पैशासाठी आणि त्यालाच कंटाळून त्यांनी आत्महत्या केली मात्र खूप गंभीर बाब म्हणजे पई बदली सा, सहकार विभागात हे अधिकारी म्हणून काम होते आणि मुंबईहून पुण्यात बदली हवी आणि त्यांची बदली झाली देखील अर्थात त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे दिलेले आहेत आणि ते पैसे जर आपण बघितले तर जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत आणि यासाठीच हा कर्ज त्यांनी सावकाराकडून घेण्यात आलेला होता आणि शेवटी त्यांनी काल त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे या संपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट